मी तो अवधूत आहे हे माझं मला कळायला लागलं, माझं मला दिसायला लागलं, असा मी अवधूत झालो. आणि त्या अवधूत स्वरूपाचं मी आरती करून वर्णन करायला लागलो. आता हे वर्णन करत असताना मी स्वतः अवधूत झाल्यामुळे मला ही कर्म अकर्म धर्म अधर्म ही परब्रह्माला लागून नाहीये, ती स्वरूप ती मला लागून नाहीये. आणि ते मी कर्म अकर्म धर्म अधर्म या सगळ्या गोष्टी मी विसरून गेलो आणि मीच स्वतः सद्गुरु आहे, मीच ते परब्रह्म आहे या अनुभवाचा मी त्याचा प्रकाश मला मिळायला लागला. तो अनुभव मी अनुभवलो. अशा परब्रह्म स्वरूपाला जन्म नाही, मरण नाही, त्याला जन्म मरणाचा बंध नाही, मोक्षाची काळजी नाही. आणि मग तो केव्हाही तर अशा प्रकारे तो धर्म अधर्म सर्व संपलेला असताना या परब्रह्म स्वरूपाला बंध पण नाही, मोक्ष पण नाही, कारण त्याला जन्म नाही, मरण नाही. असा परब्रह्म स्वरूप तोच न्याय याचा मला आनंद मिळाला, तोच मला अनुभव मिळाला. आणि त्यामुळं मी जीव म्हणून मी जे जे काही करत होतो त्या सगळ्या प्रकारचं भान माझं नाहीस झालं. आणि माझे नित्य व्यवहार जे आहेत मी समाधीमध्ये असल्याप्रमाणेच ते व्यवहार माझे व्हायला लागले. अशा अवधूताचं स्वरूप पाहिलं, ते माझ्या अंतरात ठसवलं आणि त्या परब्रह्म स्वरूपामध्ये हा दत्तपंत महाराज बोलतोय, त्याचा अनुभव घेतोय. आणि या सद्गुरु भजनामध्ये हे सगळे जगातले व्यवहार सगळे सद्गुरु भजनच आहे, या भजनामध्ये स्वतःला विसरून ते अहर्निशी खेळत आहेत, पंत महाराज खेळत आहेत. अशा प्रकारची आरती आनंदाने छान सांगितली आणि आपल्या या कार्यक्रमाची सुरुवात या मंगल आरतीने केली. अत्यंत सुंदर कार्यक्रम झाला. श्री गुरुदेव दत्त.